पाण्याची उत्पादकता वाढवण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर केला पाहिजे. आधुनिक सिंचन पद्धतीमध्ये ठिबक सिंचन, तुषार सिंचन या सिंचन पद्धतींचा वापर करावा. जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी सिंचन पद्धतीतून पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा वापर करावा. पिकांच्या उत्तम वाढीसाठी लागणारे पोषक घटक द्रव स्वरूपात देण्याच्या पद्धतीला फर्टिगेशन म्हटलं जातं. पाण्यामार्फत दिल्या जाणाऱ्या विद्राव्य खतांचा एकूण 3 प्रकार येतात. यात द्रवरूप विद्राव्य खत, घनरूप विद्राव्य खत आणि पारंपरिक विद्राव्य खत यांचा समावेश होतो. पारंपरिक पद्धतीनं रासायनिक खत देत असताना त्यांची कार्यक्षमता 50% जवळपास असते. या खतांमधले घटक त्वरित पिकांच्या वाढीसाठी उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे ही खतं पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळणारीही नसतात. या उलट विद्राव्य खतांमध्ये अन्नद्रव्ये पाण्यात विरघळून पिकांसाठी त्वरित उपलब्ध होतात. ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खत देताना ड्रिप्समध्ये मातीचे कण किंवा इतर कचरा जाणार नाही याची विशेष काळजी घ्यावी लागते. कोणती खत पाण्याबरोबर देताना ती पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळणारी असावीत. पाण्यातून खतांची मात्रा देत असताना काही वेळेला पाण्यातलं मीठ किंवा इतर रसायनांबरोबर खतांची रासायनिक प्रक्रिया होऊन कॅल्शियम आणि सल्फेटपासून जिप्सम तयार होतं. असं झाल्यास ड्रिप्स ब्लॉक होतात. अशावेळी आम्लांची रासायनिक प्रक्रिया करून संच साफ करून घ्यावा. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल.